मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी कोळखे, कोळखेपेठ, डेरवली, कोण, बोर्ले, चिखले, मोह, शिवकर, आजिवली गावात प्रचार पत्रकांचे वाटप करून श्रीरंग बारणे यांना मत देऊन त्यांच्या विजयाची हॅट्रिक करण्याचे आवाहन मतदारांना केले. यावेळी भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, शिवसेनेचे रायगड प्रमुख रामदास शेवाळे, कोळकेपेठ येथे प्रचारावेळी तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनिश ढवळे, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष तथा शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, ग्रामपंचायत सदस्य विलास भोईर, पेठ येथे प्रचारावेळी गणेश सुरते, माया सुरते, मिलिंद सुरते, राजेश सुरते, तारिका सुरते, नसीम शेख, आरबा शेख, अल्पेश जाधव, भास्कर मुंडे, महेंद्र पाटील, लीना पाटील, बाबूराव पाटील, प्रकाश पाटील, रेहान पाटील, राजेश जितेकर, कोण येथे माजी सरपंच निलेश म्हात्रे, दीपक म्हात्रे, राहुल म्हात्रे, विठ्ठल गाथाडे, संतोष गाथाडे, आजिवली येथे अप्पा भागीत, नाना भागीत, निलेश माळी, जतीन भागीत, बोर्ले येथे तुळशीराम पाटील, रामचंद्र पाटील, संतोष पाटील, महेंद्र गोंजे, नामदेव पाटील, राम फडके, रवींद्र गडकरी, रमेश गडकरी, स्वप्नील पाटील, हिराराम पाटील चिखले येथे, मिलिंद भास्कर, शिवकर येथे करण पाटील, गोपीनाथ ढवळे, सचिन पोपेटा, अक्षय काशीत, रोशन ढवळे, सुरेखा ढवळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उन्हाचे दिवस आहेत, उन्हाच्या दिवसामध्ये आपण मतदानाला या ठिकाणी कंटाळा करतो, जाऊ जरा ऊन कमी झालं का जाऊ, मग ते ऊन कमीच होत नाही, 5 वाजेपर्यंत ऊन कमीच व्हायचं नाही, मग काय करा. त्यामुळे सकाळ सकाळ मतदान करा, आपलं सगळं मतदान सकाळ सकाळ पूर्ण व्हावं आणि शिवकर गावाचा रेकॉर्ड व्हावा का, सकाळी 11 वाजता सगळं मतदान पूर्ण झालं असा रेकॉर्ड शिवकर गावाने करावा आणि 100% मतदानाचा रेकॉर्ड जर आपण करू शकलो तर निश्चितपणानं आपल्या सगळ्यांना 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी मी जाहीर करत आहे. 100 रुपये टोकन मात्र आहे, निधी जाहीर केला तर आचार संहितेच्या केसेस करतात, त्यामुळे मी निधी जाहीर करत नाही. पण तुमच्या गावामध्ये ज्या कुठल्या विकास कामाची आवश्यकता आहे त्याला सातत्यानं सरकार तयार आहे आणि त्यामुळे हे पाठबळ तुमच्या पाठीशी सातत्यानं आम्हाला देता यावं. निधी जो काही आम्हाला देता येतो तो नरेंद्र मोदींचं सरकार आहे म्हणून देता येतो, शिंदे साहेब फडणवीस दादांचं सरकार आहे म्हणून तो निधी तुम्हाला देता येतो, तो तसाच पुढे देता यावा यासाठी शिवकर गावामधून जास्तीत जास्त मताची आघाडी आपले उमेदवार अप्पा बारणे त्यांची निशाणी धनुष्यबाण, या धनुष्यबाण निशाणीला आपण सगळ्यांनी प्रचंड बहुमताने विजय करा अशी विनंती करतो. कोविड काळामध्ये जेव्हा आपले एकमेकांचे नातेवाईक येत नव्हते तेव्हा पूर्ण देशाला जे विचारेल त्याला सांगा तुझ्या शरीरात असलेली 2 लस नरेंद्र मोदींनी फुकट दिली आणि त्याच्यामुळे तुम्ही आजात. त्याच्यामुळे नरेंद्र मोदींनी काय केलं हे विचारणारच कोणाचं हिम्मत नाही. पण मत मागायला जायला आपण सर्वांनी मिळून गावात एकत्र बसून आपण हे मत मागायला गेलं पाहिजे ही विनंती करण्याकरता आम्ही इथे आलोय. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, विजय निश्चित आपला आहे, गुलाल आपला आणि आपलाच पडणार आहे. पण तो गुलाल पडताना मी काय कष्ट केले याचाही कुठेतरी कोपरा आपल्या मनाला लागला पाहिजे की आम्ही आता पुढचे 8 दिवस आहेत, पैकी 3 दिवस 4 दिवस गावात एकत्र बसू, काम करू आणि त्याच्याकरता कष्ट घेऊ आणि या गावामध्ये आपण धनुष्यबाण पुढे राहील याच्याकरता जे जे काय करायला लागेल ते करू ही प्रतिज्ञा आज घेऊया आणि या मेळाव्याला याला या कार्याला सुरुवात करूया. ही सुरुवात करा ही विनंती करायला आम्ही सर्वजण आलोय आणि मला खात्री आहे की कोण गावातली टीम कधीही झुंजायला लढायला
लढाईला कमी पडणार नाही अशी खात्री आहे आणि या खात्री ही खात्री आम्हा सर्वांना आहे. ते येणाऱ्या कालखंडामध्ये भविष्याच्या कालखंडामध्ये सुद्धा तुम्हाला बाबा दादांचे हात बळकट करते असतील, राजेंद्र पाटील यांचे हात बळकट करते असेल, तुमच्या गावचा विकास करायचा असेल, तर आपल्याला अशा व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे. हे वेगळं सांगायची गरज नाहीये. म्हणून आपण सर्वांना विनंती करूया की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण मावळचा मावळा म्हणून माननीय श्रीरंगप्पा चंदुपारने यांची निशाणी आहे धनुष्यबाण, हे आपल्यातला आपल्या वर्गातला तुमच्या आमच्या भाषा बोलणारा व्यक्ती, तुमच्या आमचे सुख दुःख समजून घेणार व्यक्तिमत्व आहे. आणि ह्या अशा व्यक्तिमत्वाला जर आपण डावललं तर आपल्या देशाचे देशाची प्रगती असो, राज्याची असो, राष्ट्राची असो, आपल्या शहराची, आपल्या गावाची असो, ही प्रगती होणार नाहीये. कारण ज्याच्यावरती ह्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये भ्रष्टाचाराचा भ्रही लागला नाहीये असं आपलं सगळ्यांचं भाग्य आहे, असं व्यक्तिमत्व आपल्यासाठी आलंय. आणि ह्यांचाच मतांचा जोगवा म्हणण्यासाठी आपले नेते माननीय प्रसन्नदा हे अहोरात्र कष्ट करतायत, अहोरात्र फिरतायत, आणि हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर याची दखल घेऊन आपण येणाऱ्या कालखंडामध्ये मला वाटतंय आपल्याला वेगळं सांगायची गरज नाहीये. आपण धनुष्यबाणाचं बटन देऊन आपल्या नेत्याचा मान सन्मान ठेवण्यासाठी माननीय श्रीरंगप्पा पारने यांना बहुमताने निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पारने साहेब खासदार होतील याच्यामध्ये तील मात्र शंका नाही, परंतु असं नाही का पारने साहेब खासदार साहेब होतील म्हणून मी काय करू दुसरा करतोय. सर्वांनी मिळून येत्या काही दिवस, फक्त 6 ते 7 दिवस राहिले, ते 7 दिवस रात्र आणि दिवस एकत्र करूया. आपली निशाणी आपण भारतीय जनता पार्टीचे जरी कार्यकर्ते असलो तरी आपण महायुतीचे उमेदवार आपले श्रीरंगप्पा बारणे आहेत आणि त्यांची निशाणी ही धनुष्यबाण आहे. सर्वांना समजून सांगायचंय, वयोवृद्ध असतील, आपल्या माता भगिनी असतील, त्यांना सांगायचंय की आपली निशाणी धनुष्यबाण, पुढच्या वेळेला त्यांच्याकडून आपण व्याजासकट आपल्या कमलाच्या निशाणीवर मतं घेणार आहोत. त्यामुळं आपल्याला मी आव्हान करेल का आपण जे आज इथे उपस्थित नसतील त्यांना सुद्धा सांगा, आपले नातेवाईक सगळे सूर्य असतील त्यांना सांगा की अब की बार मोदी सरकार आणि अब की बार 400 पार आणि या 400 पार साठी बाणेसाहेब निवडून गेले पाहिजेत. आणि बाणेसाहेब निवडून जात असताना बाणेसाहेबांचं 6 विधानसभा मतदारसंघामधलं सर्वात जास्त लीड या 15 विधानसभा मतदारसंघामधलं झालं पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये कुठलाही पक्षाचं काम असू द्यात, कुठलीही गोष्ट असू द्यात किंवा विकासाचा कामांचा डोंगर असू द्यात, तो 15 विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.